अरे असं सत्कार करायची गरज नाहीये, खरं सत्काराची तयारी मी इकडे केली आहे. बघे बघ इकडे हार वगैरे लावलाय. हे बघ हार धर जरा. आणि हा हा हे बघ ना, हा तुझा मोबाईल. हा हा घे. ते तुंकणारा माणूस कोण आहे हे कळावं यासाठी लावला मी. माझं काही पर्सनल काहीच फायदा नव्हता त्याच्यात. माझ्यापेक्षा कोण हुशार आहे या सोसायटीमध्ये. भूतालाही घाबरत नाहीत आजकाल लोक. मिनल तू असं बघू नको माझ्याकडे. मी पूर्ण जय्यत तयारी केली होती. असं आस्ती लटकवल्यासारखं लटकून ठेवलं होतं इकडे, म्हणजे घाबरतील. हे लिंबू मिरची वगैरे त्याच्यासाठीच. पण काय करणार बघ ना मिनल, भलाईचं जमानच राहिलं नाही. भूतालाही घाबरत नाहीत आजकाल लोक. तो तुंकणारा माणूस तुझा मोबाईल सुद्धा चोरून गेला ग. चोरीला गेला माझा मोबाईल. मी आणून देतो तुला तुझा फोन, तुझा डेटा, तुझे कॉन्टॅक्ट, तुझ्या किटीचे फोटोज आणि पिचकारी मॅन. काय आता मुहूर्त बघणार आहेस? झाली वेळ. बुधाजी बुधाजी म्हणजे तुम्ही चोरला माझा मोबाईल? नाही मला सांगायचं ना, मी दिला असता ना. नाही आहे ना बुधाजीनी तुझा फोन चोरलेला नाहीये, तुझा फोन माझ्याकडे. हे बघ, नाही त्याचं काय आहे ना, हा फोन तुम्ही अत्यंत आकर्षक पद्धतीने इथे बाहेर बांधून ठेवला होता ना, फुलांचा हार, लिंबू मिरची, लाल कापड, कोणाची नजर लागू नये म्हणून तुम्ही तो तिथे बांधून ठेवलात. पण नेमकी माझी नजर त्याच्यावर पडली. मी त्याच्याकडे बघितलं आणि मला माझा मोहच आवरला नाही. मी म्हटलं काय या लाल कापडात, काहीतरी अत्यंत आकर्षक वाटतंय. उघडून बघितलं तर काय आहे, या ॲनाची अस्थी होती त्यामध्ये, ते पण 3G मध्ये. मला वाटलंच आज दळभद्री कैवल्य, मला वाटलंच होत हे ना आपल्या सोसायटीत ना एकमेव माणूस आहे जो भूताला घाबरत नाही. अरे कैवल्य तू जरा डोकं वापरत जा ना. तो असंच नव्हतं लावला मी मोबाईल, त्याचं एक विशिष्ट प्रपोज होत. अरे प्रपोज नाही रे आशुतोष, पर्पज. प्रपोज लग्नासाठी करतात, पर्पज आयुष्यात असत. हो पण दोघांमुळे बट्ट्याबोळ होतो ना. चेअस केलं ना तू? डोंट वरी, काही चेअस झालेला नाहीये. तुझ्या या इनोव्हेशनचा प्रपोज सॉल्व झाला होता, मी तो काढायच्या आधीच. शेवटचा व्हिडिओ बघ जरा यातला. काय काय बघ बुधाजी. काय गेले 3 दिवस आमच्या दाराबाहेर तुम्ही थुंकत होता? नाही मी नाही, मी नव्हतो थुंकत. बुधाजी बुधाजी काय झालं मी तुला सांगतो. त्या लाल कपड्यात ना त्यांनी फोन लपवून ठेवला होता, त्यामुळे तू जेव्हा भिंत रंगवत होतास ना तेव्हा त्यांनी तुला रंगे हात पकडले. त्यामुळे आता तो कबूल करून टाक. माफ करा मला. ओ माफ काय करा, तुम्हीच सफाई करता ना या सोसायटीची, मग व्यसन करून घाण कशी करता तुम्ही? मुळात तुम्ही व्यसन का करता? काय करणार ताई, ओ दुनियाची घाण जमा करताना तोंडात काहीतरी असल्याशिवाय कामाची हिंमतच होत नाही. बघा मग पान खाल्लं की बरं वाटत. तुम्ही कुठलं पान खाता ते माहित आहे आम्हाला, मी स्वतः खाल्लंय ते. किती त्रास झाला मला, मला एवढा त्रास झाला मग तुम्हाला किती होत असेल? ऐका ना, नका ना खाऊ ते, सगळं बंद करा ना प्लीज ना. ते सगळं बरोबर आहे पण तो बुधाजी ते
तिकडं लाल कापडा तसा मोबाईल कॅमेरा ठेवला होता ते तुला कळलं नाही ना? नाही ना, म्हणून तर सी फ्रेंड्स दिस माय न्यू इन्व्हेन्शन मोबाईल फोन ट्रान्सफर टू सीसीटीव्ही कॅमेरा. क्या बात है वॉटसन, सुपर.